नागरिकांच्या आरोग्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये 27 ठिकाणी रॅपिड अँटीजेन टेस्टिंग शिबिर घेण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज उस्मानपुरा पीर बाजार या भागामध्ये नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने 10 जुलै ते 18 जुलै या काळामध्ये जनता कर्फ्यू लावण्यात आलाय. या काळात जास्तीत जास्त कोरोना संशयित रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार करता यावे याकरिता महानगरपालिकेकडून शहरामध्ये आणि चेक पोस्टवरती रॅपिड अँटीजेन टेस्टिंग करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज उस्मानपुरा पीर बाजार या ठिकाणी नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच शहरातील विविध 27 भागांमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्टिंग शिबिर सुरू करण्यात आलंय. यांच्याकडून सगळे इथे जे लोक आलेले आहेत, जे सगळे जागरूक नागरिक आहेत, त्यांचं मी आभार मानते की ते स्वतःहून सगळे स्वॅब टेस्ट करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत. आपल्याकडे रॅपिड अँटीजेन टेस्ट आज होणार आहे पीर बाजार उस्मानपुरा आरोग्य केंद्र. याच्यामध्ये आपण सिम्प्टोमॅटिक असिम्प्टोमॅटिक सगळ्यांची आपण तपासणी करणार आहोत व आपण जोही रिपोर्ट येतो त्यानुसार आपण त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू करणार आहोत. त्याच्यामुळे ही शासनाने चालवलेली एक खूप चांगली योजना आहे आणि जी आपण 100% करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे आता आपण हे रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू करणार आहोत. शिवनेरी कॉलनी येथील मारुती मंदिरामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं रॅपिड अँटीजेन टेस्टिंग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरास प्रशासक तथा आयुक्त अस्तिकुमार पांडे यांनी भेट दिली आणि तेथील नागरिकांशी संवाद देखील साधलाय. या अँटीजेन टेस्टिंगचे महत्त्व पटवून देखील त्यांनी दिलंय. रविवारी लॉकडाऊन संपल्यावर नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी आणि आवश्यक असेल तरच घरातील एकाच व्यक्तीने मास्क लावून आणि सॅनिटायझर सोबत घेऊनच बाहेर पडावे आणि आपली जबाबदारी पार पाडावी. विनाकारण गर्दी झाल्यास आपल्याच आरोग्यास धोका होऊ शकतो, म्हणून लॉकडाऊन संपल्यावर नागरिकांनी संयम बाळगावा आणि अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन यावेळी त्यांनी केलंय.